आणि तर ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. ठाणे जिल्ह्याला अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी तब्बल 4,500 कोटींचा आराखडा तयार करण्यात येतोय आणि यासाठी केंद्र सरकार 60% अनुदान देईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीमध्ये दिलेली आहे. या आराखड्यानुसार ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण केलं जाईल. जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील शहरं तसंच सुमारे 850 गावांमध्ये वीज वितरणाचं जाळं मजबूत करण्यात येईल. स्मार्ट मीटरिंग वीज हानी कमी करणे आणि सिस्टमची सुधारणा करून क्षमता वाढवणे ह्या 3 योजनांच्यासाठी केंद्र सरकारकडून 4,100 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षासाठी आपल्या ठाणे जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. 34 लाख ग्राहक आपल्याकडे आहेत. 34 लाख हे स्मार्ट मीटर होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मीटरची रिडिंग चुकीची घेतली, आम्हाला बिल जास्त आलं, अशा प्रकारच्या ज्या तक्रारी ग्राहकाच्या असतात त्याला या स्मार्ट मीटरच्यामुळे निश्चितपणाने आळा बसणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.